ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार होऊ नये या भीतीनं धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काल स्ट्रॉंग रूमजवळ रात्रभर पहारा दिला. ते ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच रात्रभर झोपले. आपण स्क्रीनवरती बघू शकतो आहोत, अनिल गोटे आपल्याला दिसत आहेत. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर त्यांनी रात्रभर पहारा दिला. त्याच ठिकाणी त्यांनी खाटेवरती ते झोपलेले आपल्याला पाहायला दिसायला बघायला मिळत आहेत. तेव्हा खडा पहारा हा रात्रभर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अनिल गोटे यांचा. सध्या अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत अनिल गोटे धुळे शहरातून. तेव्हा मागच्या वेळेस भाजपच्या तिकिटावरती ते धुळ्यातून निवडून आले होते, परंतु त्यांनी राजीनामा दिला आणि आता ते अपक्ष धुळ्यातून निवडणूक लढवत आहे. तेव्हा ईव्हीएममध्ये काही फेरफार होऊ नये अशी शंका अनिल गोटेंना आली असावी म्हणून ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर रात्रभर त्यांनी खडा पहारा दिला आहे.